मागील 10 दिवसापासून नांदेडमध्ये छेडछाडीचे प्रकार, चोऱ्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात झाले. अंत्यविधीसाठी गेलेल्या प्रेताची विल्हेवाट लावताना नाके न आली अशा परिस्थितीमध्ये तात्काळ वीज भरणा करण्याच्या ऐवजी महापालिकेने दिरंगाई केली. आज सन्माननीय महापौरांनी पत्रक काढून तत्कालीन फडणवीस सरकारवर दोष देण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. 51 कोटी वीज भरणा करायचा असताना केवळ 1 कोटीचं आश्वासन देऊन नांदेडकर जनतेच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम हे 5वी बहुमत असलेलं महानगरपालिकेतील काँग्रेस प्रशासन आणि शासन करत आहे. आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने खासदार प्रताप पाटील चिखलीकरांच्या मार्गदर्शनात आज आम्ही हा एक कंदील मोर्चा या ठिकाणी आणलेला आहे आणि या शासनाला प्रशासनाला आम्ही जाग आणू इच्छितो की 51 कोटीची बाकी आहे, केवळ 1 कोटी भरून भागणार नाही. तुम्ही उर्वरित पैसे जर नाही भरले तर पंपिंग स्टेशन देखील बंद होतील, त्याच्यामुळे तात्काळ तुम्ही हे वीज भरणा केला पाहिजे. अन्यथा याच्यापेक्षाही उग्र स्वरूपाचं आंदोलन भारतीय जनता पार्टी या ठिकाणी उभा करेल.